खुळखुळा झाला आणि स्वाभाविकपणे अरविंद सावंत यांचा खुळखुळा पूर्णपणे झालेला आपण पाहताय. आणि म्हणून खुळ्यासारखं खुळ लागल्यासारखं त्या ठिकाणी बरळण्याचं काम अरविंद सावंत करताना दिसतंय. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे, पोहरा देवीचं दर्शन त्यांनी घेतलं आणि त्यांनी म्हटलं की 2019 शब्द जो आहे तो दिला होता अमित शहाने आणि आता मी पोहरा देवीची शपथ घेऊन सांगतो की तसेच ते बोलले होते, 2.5 वर्षाचा शब्द दिला होता असं त्यांनी आज म्हटलं. आता झालेला विषय संपलाय, परत परत शिळ्याकडीला ऊत आणण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे आणि पुन्हा पुन्हा शपथ घेताय, याच्यावरनं तुमची हतबलता उद्विग्नता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेसमोर दिसून येते. सध्या जे सत्ता संघर्ष सुरू झाला किंवा ते काही राजकारण घडतं त्यावरती ते म्हटले की भाजपला काही बोलण्यासारख्या लायकीचं भाजप आता राहिलेलं नाही असं थेट म्हणाले. भाजपची लायकी देशातील जनता निवडणुकीत दाखवून देते. आता आपल्या लायकीचं काय झालंय हे महाराष्ट्र पाहतोय. ना घरका ना घाटका झाल्यासारखी अवस्था उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची झालेली आहे, त्यामुळे आपली लायकी काय राहिले हे तपासावं आणि मग भाजपची लायकी काढण्याचा उपद्व्याप करावा. भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना फक्त एकच काम राहिलं आहे की सतरंजा उचलायचं, कारण की भाजपला बाहेरचे लोक जास्त आवडतात असं देखील उद्धव ठाकरे म्हणतात. ज्या शिवसैनिकांनी आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली, शिवसेनेची उभारणी केली, तो शिवसैनिक आज कुठल्या अवस्थेमध्ये आहे? तो गालीच्या पांघरून त्या ठिकाणी अंथरून झोपतोय, अंगावर शाल पांघरले काय याचं जरा आत्मपरीक्षण करा. आज उद्ध्वस्त शिवसैनिक झालेला आपण महाराष्ट्रात पाहतोय. ज्यांनी पक्षासाठी त्या ठिकाणी सर्वस्व अर्पण केलं त्यांच्याकडे कधी बघायला उद्धव ठाकरे साहेब सत्तेच्या नशेत धुंदीत आपल्याला बघायला वेळ मिळाला नाही. अरे कोविड सारख्या वेळामध्ये त्या ठिकाणी अनेक शिवसैनिकांचे त्या ठिकाणी बळी गेले, त्या ठिकाणी कोविडने त्यांना मृत्यू आला, कधी त्यांची चौकशी केलीत का? आज ते कुटुंब काय करतंय हे आपण त्या ठिकाणी पाहिलं का? आणि त्याच्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची काळजी करू नका, आपण जुन्या शिवसैनिकांची काळजी करा ज्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर काम केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब आपण आपली चिंता करा, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची चिंता करू नका. तो शिस्तीचा कॅडरचा विचारधारेचा पक्ष आहे आणि त्यांची विचारधारा करणारे नेतृत्व आणि पक्ष नेतृत्व सक्षम आहे. तर आता शरद पवार असतील या उद्धव ठाकरे दोघांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचं ठरवलेलं आहे, भाजपला तो धडा शिकवायचा म्हणून हे सगळं काम सुरू केलेलं आहे. नाही, खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात फिरले असते तर बरं झालं असतं. जेव्हा हातात सत्ता होती त्यावेळेला घरात मातोश्रीत त्या ठिकाणी बसले आणि आता त्या ठिकाणी फिरतायत. पण चांगलं आहे, देर आहे दुरुस्त आहे, फिरावं, पक्ष संघटन मजबूत करावं. प्रत्येक पक्षाला नेत्याला आपला पक्ष संघटन करण्याचा वाढवण्याचा अधिकार आहे. ते करतायत, वेगळं काय करतायत? पवारसाहेब किंवा उद्धव ठाकरे वेगळं काय करतायत? प्रत्येक पक्ष आपला पक्ष ज्या वेळेला त्या ठिकाणी अडचणीत येतो त्या ठिकाणी घसरतो त्यावेळेला प्रत्येक नेतृत्व सावरण्याचा प्रयत्न करतं, तेच ते करतायत. वेगळं असं काय नाविन्यपूर्ण किंवा वैशिष्ट्यपूर्ण असं आगळं वेगळं काय करत नाहीत. तर यामुळे भाजपला फटका पडेल. एक लक्षात घ्या, भाजप हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, जगातला मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीचा ग्रोथ आपण त्या ठिकाणी पाहिलेला आणि त्याच्यामुळे आपण सगळे आले गेले, भारतीय जनता पार्टी तिथेच आहे, किंबहुना त्या ठिकाणी वाढ होते. उलट आता सगळ्या पक्षांची शकलं झालेत अशा वेळेला एकमेव अभेद्य पक्ष आहे तो भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा ग्रोथ हा दिवसेंदिवस वाढणारच आहे. भाऊ पृथ्वीराज चव्हाण यांनी आता एक वक्तव्य केलं आहे की शरद पवारांनी काँग्रेस फोडली ही सहल जी आहे ते अजूनही आमच्या मनात आहे, तेव्हा आम्ही कमी झालो परंतु आता त्यांच्यावर हीच वेळ आलेली आहे. पेरावे तसे उगवते. शरद पवार साहेबांनी जे पेरलं होतं ते उगवते. आता तर पृथ्वीराज चव्हाण बोलतायत, दस्तूर खुद्द त्यांच्या घरातले कुटुंबातले अजित पवार साहेब परवा बोलले, त्यांच्या अख्खा कारनामा पवारसाहेबांचा वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्यापासून कशा कशा प्रकारे त्या ठिकाणी खंजीर खुपसण्याचं काम आजपर्यंत झालं त्याचा लेखाजोगा आपल्या भाषणात मांडला.
आज या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण बाबांनी सुद्धा आपली सल त्या ठिकाणी मनातली काढलेली आहे. आणि आता कसं आहे, जे पेरावं ते उगवत असतं, आताचा हिशोब आताच त्या ठिकाणी द्यावा लागतो. पूर्वी बापाने केलं तर मुलाला द्यायला लागायचं, पण नियतीचा आता संकेत आहे, इथे केलं तर इथेच भरा. जे महंत कबीरदास महाराज आहेत पोहरा देवीचे, त्यांचं असं म्हणणं आहे की मी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे, कार्यकर्ते म्हणून, भाजप कार्यकर्ते म्हणून या संदर्भात काय भावना? नाही, मला वाटतं त्यांची भावना चांगली असू शकते, आणि त्यांनी एक फक्त लक्षात महाराजांनी त्या ठिकाणी घ्यावं की आपण जे काम करत आहे तेच काम आज भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या रक्षणाचं वृद्धीचं करतोय, जे मोदी साहेब करतात, देवेंद्रजी करतात, आणि त्याच्यामुळे संत महंतांचे आशीर्वाद त्या ठिकाणी निश्चितच फडणवीस साहेब, मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे आहेत, त्या भावनेतनंच त्यांनी ही भूमिका मांडली असावी. अजित पवारांच्या अगोदरच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा उल्लेख वारंवार विरोधकांकडून होतोय. भुजबळांनी आज असं म्हटलेलं आहे की अजित दादांवरती आता कोणती केस स्टँड नाहीये किंवा सध्या त्यांच्यावरती कुठली केस नाही असं म्हटलंय, काय तुमचं? नाही, मला वाटतं आपल्या बरोबर असला की तो चांगला. अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये अजित पवार साहेब तुमच्या बरोबरच मांडीला मांडी लावून उपमुख्यमंत्री म्हणून बसले होते. छगन भुजबळ साहेब ज्यांनी बाळासाहेबांना टी बाळू म्हटलं, ज्यांनी त्या ठिकाणी जेलपर्यंत नेण्याची मजल मारली, ते गोड वाटत होते. आता आपल्याकडे नाहीत म्हणून लगेच तुम्हाला भ्रष्टाचार त्या ठिकाणी आठवतोय. मला वाटतं उद्धव ठाकरे आता सोयीचं राजकारण करतायत आणि ते थोडेसे संभ्रमित झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांच्या उलटपलट अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी येत आहेत. काल त्यांनी काय केलं, काल कोणाबरोबर होते, त्यांच्याबरोबर कोण होते, याची मला वाटतं त्यांना विस्मृती या सगळ्या परिस्थितीत झाल्याचं दिसतंय. शरद पवार देखील असे म्हणतायत की जे पंतप्रधानांनी आमच्यावर आरोप केले त्या सगळ्यांची चौकशी करावं आणि जे कोणी यात आरोपी असतील त्यांना कडक कारवाई करावी. एक लक्षात ठेवा, मला सांगा, ज्यांचे आरोप आहेत त्यांची चौकशी थांबवल्याचं किंवा चौकशी सुरू आहे ती थांबवल्याचं आपल्याला कुठे माहीत आहे का? त्यामुळे चौकशी आरोप राजकारणातले हे त्या त्या यंत्रणा करत असतात, जे काय पक्ष करत नसतो. आज आपण बघाल, वळसे पाटलांनी पण सांगितलं की माझ्यावर कुठल्याही प्रकारची नोटीस नाही, कुठला आरोप नाही, परंतु त्या ठिकाणी आरोप सोयीने सांगायचे, सोयीने चौकशा लावायचे. मला वाटतं हे योग्य नाहीये, आणि कुठलाही सरकार किंवा पक्ष त्या ठिकाणी आपल्या सोयीने काही करत नसतं, त्या त्या यंत्रणा असणाऱ्या पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी त्या गोष्टी करत असतात असं मला वाटतं. अध्यक्षांनी 40 शिवसेनेचे आमदार असते आणि ठाकरे गटाचे 14 यांना नोटीसा पाठवल्या आहेत. आता उद्धव ठाकरे असं म्हणाले की अध्यक्षांनी योग्य निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ, एक इशारा देण्याचा प्रयत्न केला. नाही, उद्धव ठाकरेंचं चांगलं म्हणणं आहे, योग्य निर्णय म्हणजे काय, ते योग्यच निर्णय घेणार. कुठलाही त्या ठिकाणचा अध्यक्ष असो, न्यायव्यवस्था असेल, ती योग्य निर्णय घेत असेल. म्हणजे उद्धव साहेब चांगलं बोलले, योग्य निर्णय घ्यावा. योग्य म्हणजे आपल्या बाजूचाच नाही, संविधानाला कायद्याला अनुसरून योग्य, आणि मला वाटतं तशाच प्रकारचा योग्य निर्णय अध्यक्ष घेतील.